ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पत्नी रात्रीच्या सुमारास झोपेत असताना पतीकडून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील कल्याण पडघा मार्गावरील बाप गावात घडली आहे. या प्रकरणी गंभीर जखमी पत्नीच्या भावाने हल्लेखोर पतीविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलिसांनी राजकीय दबावाखाली आरोपीवर भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल न करता 326 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप तक्रारदार भावाने केला आहे. तक्रारदार गणेश हे कल्याण पूर्वेत राहत असून त्यांची बहीण सपना हिचा विवाह 2007 साली आरोपी पती प्रकाशशी झाला असून त्यांना एक 4 वर्षाचा मुलगा आहे. त्यातच 13 मे रोजी पत्नी सपना ही बापगावमधील राहत्या घरात रात्रीच्या सुमारास झोपली असता कुठल्या तरी कारणावरून हल्लेखोर आरोपी पतीने अचानक पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला करून तिला रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत बेदम मारहाण करत राहिला. दुसरीकडे पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन सासू ननांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत पत्नीला कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रविवारी 14 मे रोजी गणेशने पडघा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीविरोधात भादवी कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला राजकीय दबावापोटी पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार गणेशने केला आहे. वास्तविक सपनावर प्राणघातक हल्ला करूनही पोलिसांनी 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सध्या पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या संदर्भात पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टरकडून मारहाणीचा अहवाल आल्यानंतर तपास करून पुढील कारवाई करून वाढीव कलम लावण्यात येणार असल्याचे सांगितले. माझं नाव गणेश श्वेत चव्हाण. माझी बहीण सपना प्रकाश पाटील हिला सासरच्या माणसांनी भरपूर काही मारलं आहे. मला काल अनोळख्या व्यक्तीकडून कळालं, फोन आलं रात्री 1 वाजता की तुझ्या बहिणीवरती मारहाण केलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्या घरामधील घरातल्यांनी कोणीही मला कॉल एक केलं नाही आणि माझ्या बहिणीला बेदम मारहाण केलेली आहे आणि तिला मला वाटतं बांधून म्हणजे सासू आणि तिच्या नंदा ह्यांच्यावरती पण मला संशय आहे. कारण त्या लोकांनी ना माझ्या बहिणीला आयुष हॉस्पिटलमध्ये असेच सोडून गेलेले आहेत. म्हणजे मी आलो न लगेच ते लोक निघून गेले असेच माझ्यावरती टाकून. मला म्हटले की काही काळजी नको करू, बिलची आम्ही सर्व काही करू. पण नंतर मी सकाळी आलो तर माझ्याकडनं डॉक्टरांनी बिलची फीस 60,000 रुपये घेतली आहे आणि हे लोक अक्षरशः तिला बघायला पण नाही आले आणि ह्या लोकांचा त्याच्यामध्ये पूर्ण सामील असल्याचा हात आहे. आणि मी ह्या पोलीस चौकीला गेलो असल्या पडघा पोलीस स्टेशनला तर मला 326 कलम कोणत्या तरी दबावाखाली मला वाटतं लावून दिलेला आहे. ॲक्च्युली हा दबाव 307 व्हायला पाहिजे आणि माझ्या बहिणीवरती अत्याचार झाला आहे, त्यांना मोठ्यात मोठी सजा झाली पाहिजे एवढंच माझी विनंती आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, भिवंडी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.